काय तुमचं नाव काय? माझं नाव श्रीरंग बालकृष्ण शेवाळे. त्या शेवाळे काकांचं त्यांचं इथं बोटाचं दाखवायचं आहे. त्यांना किंग कोब्रा नाक चावला होता, तर ते थोडी माहिती देते. कसं झालं होतं? त्यानं असा हात असा खाली जमिनीबरोबर असं काप गवत कापत असताना असा हात खाल्लं पकडला त्यानं. हां, आणि हात पकडल्यानंतर ते दात एक असा अडकला आणि अडकल्याबरोबर मी असा हिसका मारा गेलो तसं ते जास्तच ही खोल मध्ये त्यानं पकडली जबड्यात पकडल्यावर हात असा खाली वाकडा झाला. तो खाली बेळात ओढत होता हात खाली असा, पुन्हा मी वर ओढे तो खाली हात ओढे असा प्रकार चालू झाल्यानंतर पुन्हा मग कृपया हुतमाच्या हातात ते असं लांब गेलं ते आणण्याचा मी प्रयत्न पुष्कळ केला पण ती काही मला होईना, लवकर होईना. वातावरण शरीराला वेगळंच निर्माण व्हायला लागलं. मग कसं तरी ते खुरपं घेतलं आणि त्या त्याच्या जबड्याला लावलं, पायाच्या टाचनं असं खाली दाबला. त्याचा एका बाजूचा जबडा फटला त्यामुळं माझा हात मोकळा झाला आणि पुन्हा मग असं त्याची जात वाईट आहे ते आपणाला संपवणार म्हणून तुम्ही ते त्या बोटाला खुरप्यानं असं तोडलं. आणि मग एका शेतकऱ्यानं पाहिल्यानंतर मला ताबडतोब मी इथे बांधला हात असा पाठीमागं. हां, आणि त्यानं मला ताबडतोब एसटी आली होती मुक्कामाची, त्या एसटीत घालून करायला हॉस्पिटलला आली. किती साली घटना झाली? ते 1981 झाली. 81 झाली. आपण एका मिनटात निर्णय कसा घेतला पाहिजे आणि एक मिनटात आयुष्य कसं बदलतं आहे हे शेवळ्या काकांकडनं कळतं आहे आपल्याला. तर त्यांनी एक सेकंदात लगेच निर्णय घेतला की आपलं हे बोट तुटलं तरी चालेल, पण ते बोट तुटलं पण ते प्राण वाचलं पाहिजे. आणि एका मिनटात जो निर्णय घेतो आणि ते आयुष्य कसं बदलतं त्याचं हे शेवळ्या काकांचं उदाहरण आहे. त्या तुम्ही राजेश सोसायटी कात्रजला इथं राहिले आहेत काका, आणि त्यांचं जे त्यांच्या आयुष्यातला प्रसंग आहे त्याच्यामुळे आपण एका मिनटात विचार करून जो निर्णय घेतो आयुष्य कसं बदलतं आहे काकांकडनं कळतं आहे. थँक्यू.